आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या खंडेराव हेरवाडे यांचा अनोखा व्हॅलेंटाईन डे. कुटुंबीय वीर पुरुष, संत महात्मे आणि महापुरुषांवर प्रेम करून प्रेमाचा दिवस साजरा. शिरोळ येथील खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे या आऊलियाचं जीवनचरित्र काही वेगळंच आहे. देवदेवतांना न मानता माणुसकी, कुटुंबीय आणि वीर पुरुषे, संत महात्मे आणि महापुरुषांवर प्रेम करणारे हेरवाडे यांनी प्रेमाचा दिवस म्हणजे लव समजून भरकटणाऱ्या आजच्या पिढीला एक चपराक लावण्याचा उपक्रम राबवला आहे. शिरोळमधील खंडेराव हेरवाडे एक अनोखं व्यक्तिमत्व. पराकोटीचं मातृभक्त असलेले हेरवाडे आपलं नाव खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे असे लावतात. वेगळ्या वाटेनं जाणारे खंडेराव देवदेवतांना मानत नाहीत, तर माणुसकी, कुटुंबीय आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने क्रांती केली, समाजाला दिशा दिली, मानवाचं कल्याण केलं, माणुसकीचं दर्शन घडवलं अशा थोर महात्मे, संत, क्रांतीवीर, समाजसुधारक यांना ते देव मानतात. त्यांचा आदर्श स्वतःपुढे ठेवत भावी पिढीलाही ते प्रोत्साहित करतात. गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर, संत तुकाराम, संत कबीर, महर्षी वाल्मिकी, तानाजी मालुसरे, वीरांगणा झलकारी, राणी लक्ष्मीबाई, राणा रासमती अशा एकापेक्षा एक संत महात्म्यांना, वीर पुरुषांना देव मानावं अशी शिकवण ते देतात. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून आपण आपल्या धर्माची प्रतारणा करत आहोत असं त्यांचं मत आहे. देशाबद्दल प्रचंड अभिमान ते बाळगतात. प्रत्येक स्वातंत्र्य दिनादिवशी आणि गणतंत्र दिवशी आईची परवानगी घेऊन ध्वजावंदन करतात. बचतीचा संदेश देण्यासाठी ते आजही सायकलने प्रवास करतात. तर निसर्गाविषयीचं प्रेम जपताना त्यांनी भावी पिढीला वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या 13 वर्षापासून घरी येणाऱ्या प्रत्येकाला 2 रोपांचं दान करतात. आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं त्यांना भेटण्याचा योग आला आणि समजलं आपण असा एखादा दिवस पाश्चिमात्याचं अनुकरण करून साजरा करतोय. त्यातून काय समाधान मिळतंय कुणास ठाऊक, पण खंडेराव हेरवाडे यांनी संपूर्ण वर्षभर दररोज एक डे साजरा करून भावी पिढीपुढे एक आदर्श ठेवला आहे. वार्षिक कॅलेंडरलाही खरतर चपराक त्यांनी लावली आहे. खंडेराव हेरवाडे देव मानत नाहीत म्हणून त्यांनी आपल्या घराला नास्तिकलय हे नाव दिले. तर घरातल्या प्रत्येक खोलीत घरातल्या व्यक्तीच्या नावाची पाटी त्यांनी लावली. आज कोणता डे याची माहिती घराबाहेर फलकावर लावलेली असते. यात समाधान मानून समाज उन्नतीसाठी वेगळ्या वाटेने जाणाऱ्या हेरवाडे यांना आजपर्यंत तब्बल 600 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. समाज उन्नतीसाठी जगावेगळं करत अखंड कार्यरत राहणाऱ्या हेरवाडे यांचा आदर्श भावी पिढीनं घ्यावा असंच आहे. माझं नाव खंडेराव पार्वती शंकर आव्हाड. एक मिनिट, मला नमस्कार करायचा. हां, नमस्कार. मी खंडेराव पार्वती शंकर आव्हाड, शिरोळ नास्तिकलायमधून बोलत आहे आणि घरात नाव मी नास्तिकलाय ठेवले. नास्तिकलाय म्हणजे मी कुठलीही जात धर्म मानत नाही. आणि मी तर 2004 पासून मी प्रत्येक महामानवाची जयंती साजरा करतो आणि मी स्वतः आणि आमच्या घरातले सर्व ध्येयदाना संकल्प केलेला आहे. आज तुम्ही कोणता दिवस साजरा करायला? प्रेमाचा दिवस. प्रेमाचा दिवस म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरातल्या आई वडिलावर प्रेम केलं पाहिजे. प्रेम पक्षी असून दे, जनावर असून दे, झाडावर असून प्रेम केलं पाहिजे. त्यापाई मी असं साजरा करतो. आज तुमच्या घरामध्ये जे जे दैवत आहेत त्या दैवतांची नावं सांगू शकताय काय? महत्वाचं माझं दैवत म्हणजे माझी आई आहे. कारण मी माझी आईचं नाव स्वतःच्या नावावर पुढे लावून घेतोय आणि अजून कोणी धाडस केलं नाही. आणि त्याचं मी गॅलरी केली आहे. मी अजून कोणी धाडस केले नाही. खंडेराव पार्वती शंकर हरवाडे नाव लावतो. खंडेराव पार्वती शंकर हरवाडे. पार्वती म्हणजे आईचं नाव? मग वडिलांचं. अच्छा, म्हणजे ज्या आईनं तुम्हाला घडवलं, ज्या आईनं तुम्हाला जन्म दिला, ज्या आईनं तुम्हाला माया दिली, प्रेम दिलं, ऊब दिलं, अशा आईचं नाव तुम्ही तुमच्या समोर लावताय. त्यानंतर वडिलांचं लावतो. आज तुमच्या घरामध्ये या, मला वाटतं या नास्तिकालयामध्ये सगळेच म्हणजे महापुरुष दिसतात. कोणकोणते महापुरुष तुम्हाला आवडतात? मला गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, हे सर्व जे महामानव जे होऊन गेले त्यांचे मला आवडून त्यांचे मी जयंती प्रत्येक साजरे करतो. मी त्यांची जयंती दैवत म्हणून त्यांना साजरे करायचं करतो. बाकीचं हे गणपती म्हणा, अन्य काही शंकर म्हणा, अशी कुठली दैवत आहेत त्यांना तुम्ही काय मानत नाही? मानत नाही म्हणजे ज्याचा प्रश्न आहे ज्याचा त्याचा. हा, ज्यांनी मानायचं त्यांनी मानत नाही. त्यांना आमचा काय विरोध काय नाही त्यांना. कारण आम्हाला ज्यांनी काम जे मोठे कार्य केले देशासाठी आणि समाजासाठी काम केले त्यांची मी जी ती दैवत तुम्हाला मोठी आहे मला. आणि अशा पद्धतीने तुमचं हे नास्तिकालय आज सजवलेलं आहे तुम्ही. आणि महत्वाचा आजचा दिवस
प्रेमाचा दिवस आणि त्या प्रेमाच्या दिवसासाठी तुम्ही आई बहीण बायको मुलं यांच्यावरतीच प्रेम करताय तुम्ही, तोच आज स्टँडर्ड डे असं समजताय तुम्ही. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.